कानलपटणमध्ये मळगंगा मंदिरात मळगंगा प्रतिष्ठान यांच्या तर्फे भव्य रक्तदान व महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन टेस्ट शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अशी माहिती विशाल लोंढे यांनी मायभूमीशी बोलताना दिली. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्यांना रक्ताची कमी आहे त्यांना वेळेत रक्त मिळून जीवदान भेटावे हा विधायक दृष्टिकोन समोर ठेवून कानोर पठारमधील मळगंगा प्रतिष्ठानने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असून साधारण 40 ते 50 बाटल्यांपर्यंत रक्त संकलन या शिबिरात झाले. अनेक युवकांनी यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. या शिबिरासाठी प्रतिष्ठानचे विशाल लोंढे, अभिजित लोंढे, सागर व्यवहारे, गोकुळ व्यवहारे, धनंजय व्यवहारे, अमित लोंढे, आबा शिंदे, किरण लोंढे, केतन वागुंडे, राहुल लोंढे, वैभव ठुबे, किशोर शिंदे, प्रशांत खामकर आदी तरुणांनी परिश्रम घेतले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य ऍडव्होकेट आझाद ठुबे, कानूरचे उपसरपंच सागर व्यवहारे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर ठुबे उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.